नमस्कार, मी मनोज भोर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिन मध्ये पहिली बातमी आहे नवाब मलिक यांच्या आरोपासंदर्भात. आरोप करून नवाब मलिक तोंडघशी, भाजपा नेत्याचे आणि किरण गोसावीचे व्यावसायिक संबंध, नवाब मलिकांचा दावा ठरला खोट. निरंजन डावखरे यांनी केला आरोपाचा पर्दाफाश, माहिती न घेता मलिकांचा आरोप. माझे व्यावसायिक संबंध असलेला किरण गोसावी ही स्वतंत्र व्यक्ती, आणखी एक किरण गोसावी आला समोर. आरोप करून नवाब मलिक तोंडघशी पडल्याचं दिसतंय. भाजपा नेत्याचे आणि किरण गोसावीचे व्यावसायिक संबंध, नवाब मलिकांचा दावा निरंजन डावखरे यांनी खोटा ठरवला. आरोपाचा केला पर्दाफाश, माहिती न घेता मलिकांचा आरोप. माझे व्यावसायिक संबंध असलेला किरण गोसावी ही स्वतंत्र व्यक्ती, आणखी एक किरण गोसावी समोर आली. नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि निरंजन डावखरे यांच्या संदर्भात केलेला आरोप डावखरे यांनी खोटा ठरवलेला. नवाब मलिक यांनी निरंजन डावखरे आणि किरण गोसावीच्या संदर्भामध्ये आरोप केले होते. भाजपा नेत्याचे आणि किरण गोसावीचे व्यावसायिक संबंध आहेत, पण व्यावसायिक संबंध असलेले किरण गोसावी हे व्यक्ती दुसरे आहेत. ज्या व्यक्तीचा व्यावसायिक संबंध भाजपाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्याशी आहे, ते किरण गोसावी आपण पडद्यावर पाहणार आहोत. कारण आर्यन खान प्रकरणातला पंच किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या फसवणुकीच्या प्रकरणातला महत्वाचा आरोपी आहे. त्याला अटक झाली, 8 दिवस कोठडे दिली. मात्र हा किरण गोसावी जो दिसतोय तो किरण गोसावी वेगळा आहे. भाजपा नेते, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्याशी त्याचे व्यावसायिक संबंध आहे. काय म्हणतायत निरंजन गोसावी पाहूया. निरंजन डावखरे काय म्हणतात पाहूया. पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद मध्ये त्यांनी असा उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचे एक आमदारांची पत्नी हे गोसावी यांच्याबरोबर एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. आणि त्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या माध्यमाने हे स्नॅपशॉट्स की माझी पत्नी आणि किरण गोसावी एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत हे व्हायरल झाले आणि पत्रकारांपासून ते सगळ्या लोकांपर्यंत हे पसरवण्याचं काम खरं तर करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे किरण गोसावी या संपूर्ण आर्यन खान प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहे. काही आरोपांमुळे एनसीबी समीर वानखेडेंची पंचायत झाल्याचं दिसत आहे, तर काही आरोपांमध्ये मलिकांजवळ पुरेसे पुरावे नाही किंवा असले तर त्यात गफलत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातलं हे उदाहरण आहे. नवाब मलिकांनी निरंजन डावखरे आणि किरण गोसावी यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं म्हटलं. मात्र व्यावसायिक संबंध असलेला किरण गोसावी हा वेगळा आहे आणि आर्यन खान प्रकरणातला पंच आणि पुणे पोलिसांनी अटक केलेला किरण गोसावी हा वेगळा आहे.